आपल्याबरोबर मनसेचे नेते राजेंद्रबाबू वागेस्कर आहेत सध्या विधानसभा निवडणुकाची सगळ्याच पक्षांकडून तयारी केली जाते मनसेकडून कशी तयारी सुरू आहे पुणे जिल्ह्यातल्या काही मतदारसंघांची जबाबदारी तुमच्यावरती खरंतर निरीक्षक म्हणून आहे किती जागांवरती तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये तयारी करा पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस मतदारसंघ आहेत आणि एकवीस मतदारसंघामध्ये आपण चापासणीचे कार्यक्रम चालू आहे आदिन्य राजसाहेब ठाकरेंनी बऱ्यापैकी काही मंडळींना वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जबाबदारी दिलेली आहे मला आता काही उघडपणे काही लोकांची नावं नाही पण वेगळ्या वेगळ्या लोकांना जबाबदारी दिलेली आहे की अख्ख्या महाराष्ट्रभर जिल्ह्यामध्ये फिरून सगळ्या जिल्ह्यांबरोबर भरून महाराष्ट्र निर्माण सेने चांगल्या ताकदीने ह्या विधानसभेच्या निवडणुकीला उतरायच्या प्रयत्नात आहेत आणि उतरणारच आहेत म्हणजे सोबळावरती मनसेची सगळी चाचपणी सुरू आहे की जिल्ह्यामधल्या विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती काय याचा सगळा आढावा घेतला जातो सोबळावर निवडणूक लढायची असेल तेव्हा सोबळाची आम्हाला जेव्हा ताकद दाखवतो कुठं तरी हे होईल जे काय असेल महायुती असेल यांच्यावर युती जी होणार असेल आणि काय होणार असेल तो तो पुढचा भाग आहे परंतु पक्षाला स्वबळावर कुठं कुठं लढू शकतो कसं लढू शकतो याची आमची पूर्ण तयारी चालू आहे आणि सोबळावर लढायची तयारी स्वबळावर लढायची वेळ आली तरी महाराष्ट्र निर्माण सेना हे सोबळावर आम्ही निवडणूक लढू जर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जर निवडणूक लढवण्याची म्हणजे सोळावरती तुमच्यावरती वेळ आली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडे उमेदवार आहेत तेवढ्या तक त्याला आता आम्ही त्याच्याबद्दल सगळीकडे फिरतोय त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचे बरेच नेते मंडळी सगळे फिरत आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी आम्ही दोन सव्वा दोनशे दोनशे जागा राष्टसाहेबांनी त्याविषयी सांगितलं होतं मुंबईच्या कार्यक्रमात की दोनशे दोनशे जागा आहे आम्ही लढूच परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून काही मंडळी आम्हाला चांगली मंडळी मिळाली चांगली मंडळी त्या ठिकाणी असतील नवीन नवीन मंडळी तिकडे असतील तर आम्हाला शंभर टक्के आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचे तयारी करू शकतो एक नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं मनसेने स्वबळावरती लढवली तर चांगलं यश मिळेल किंवा महायुतीमध्ये लढवली तर यश मिळेल का कारण लोकसभेला तुम्ही महायुतीला पाठिंबा दिला मात्र राज्यातले निकाल खरं तर महाविकास आघाडीच्या बाजूने लागले त्यामुळे मनसेवरती बरीच टीका झाली की नाही मनसे ज्या तर ठिकाणी पाठिंबा देतात तिथं एक वेगळं चित्र पाहायला मिळतं तुमचं काय अंदाज आहे की जर कदाचित स्वबळावरती लढले तर पक्षाला चांगलं यश मिळेल कसं असतं की निवडणुकीच्या काळामध्ये हे वातावरण त्या त्यावेळेस निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्हीकडे तीन तीन पक्ष आहेत आणि मनसे हा एकमेव पक्ष असेल एकटा असेल तर एकटं लढल्यानंतर जे आम्हाला यश मिळणार आहे त्या यशात कुठं तरी कमी असू दो पण कुणाबरोबर गेलो yes. तर नक्कीच यश आम्हाला मोठं मिळणार आहे yes. परंतु त्या ठिकाणी काहीतरी लिमिटेशन असतात किंगमेकरच्या भूमिकेमध्ये दिसेल अगा हा पूर्ण निर्णय आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा आहे आणि निवडणुकीच्या काळात कसे गणित असतात कसं काय असतात हे सगळं असतात परंतु महाराष्ट्र निर्माण सेना ही निवडणूक लढायच्या पूर्णसा तयारीत आहे आणि शंभर टक्के निवडणूक तयारीच्या महाराष्ट्रभर आमची तयारी चांगली चालू आहे त्यातल्या पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रमाणे तयारी करतो शेवटचा प्रश्न काही दिवसांपूर्वी तुमच्या सहकारी वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली नंतर वंचितमध्ये गेले लोकसभा निवडणूक लढवली आता परत ते ठाकरे गटामध्ये काल त्यांनी पक्षप्रवेश केला त्याचा फटका काही पुणे शहरामध्ये मनसेला बसेल का कारण मनसे सुद्धा काही पदाधिकारी त्यांच्याबरोबर गेल्याची चर्चा दोन महिन्यापूर्वीच आमच्या पक्षातनं हा आमचा विषय संपलेला आहे आणि कुणी गेल्यामुळं कुठल्याही पक्षाला कसलं प्रकार खंडार पडत नसतं आणि आम्हाला काही फरक पडेल असं आम्हाला काय वाटत नाही आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यातल्या एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेची तयारी सुरू आहे राज ठाकरे ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं मनसेची विधानसभा निवडणुकांची तयारी असेल अशी प्रतिक्रिया बाबू वागेसकरांनी दिल्याचं पाहायला मिळते पर्सन अभिजित पिसेसून मी प्रदीप कापसे टी व्ही मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं